सासू नव्हत्या सासूना, तुमच्यातल्या कशात भांडणं करतात का? सासू सुनाचं भांडण सुनबाई फटकळत भांडण, सासू सुनाचं भांडण कशा म्हातारा खुलली? म्हातारी तर लय आतल्या गाठीच्या तुम्हाला माहित नाही. तेव्हा ती बाई माझ्या जमण्यात नव्हत्या असं, तुझ्या जमण्यात बरं आला ग खाकी दंड सुखान चपाती झेल मारेन तुला, जी भेटतोय ते सुखानं खा. सून नवऱ्याकडे गेली, नवऱ्याला म्हणली हो का एकतर घरात ती राहील नाहीतर बायको जर अशी म्हणली ना बिंदास तिची बॅग भरून तिला माहेरी सोडून या. ती म्हणजे तुम्हाला काय जाते बोलाय, आमचं वाटलं होईल ना, काळजी करू नका मी दुसरे करून देते, मी येते काळजी करायची नाही, अवघड नाही तुझा. फक्त अशी म्हणायची तिची हिंमत नाही झाली पाहिजे, एवढं आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे की आपलं त्यांच्यावरचं प्रेम बघून हिची हिंमत नाही झाली पाहिजे म्हणायची की तुम्ही आई बापाला सोडा. आपलं तेवढं असायला पाहिजे, आपण त्यांचा अपमान केला तर हिची ताकद होती त्यांचा अपमान करायची, जर आपण त्यांचा अपमान केला नाही काय हिंमत आहे बायकोची सासऱ्याचा अपमान करायची? आपलं कुठेतरी चुकतंय ना, आपलं नाही चुकतायचं. चल मग दादा असं म्हटल्यानंतर नवऱ्या म्हणला हे बघ ती माझी आई आहे तू माझी बायको आहे दोघीची मला गरज आहे, काय केलं म्हणजे माझ्या आईला सांभाळशील? म्हणली माझ्या रे आई राहणार तुमच्या आईला सांभाळते. तुझी आई माझ्या घरी राहा बाई, ती बाई बाईच्या अंगात किती नखरे असतात? किती असतात उत्तर हिकून मी कस काय लिहिलंय? अनुभव अनुभव नाही, आमच्या अंगात 36 असतात सगळ्यांना माहित आहे, आणि तुमच्या अंगात 72 नखरे असते यात दिसत नाही पुढे वेळात दिसत. बाई ती बाई स्वतःच्या आईला घराचा चहा द्यायची, ह्याच्या आईला बरं द्यायची, हिच्या आईला घरात झोपायची, ह्या आईला घरात झोपायची. हिच्या आईचं घर करायची, ह्याच्या आईचं घर करायची, हिच्या आईला पण तिची ह्याच्या आईला वाईट पकडायची. हे बघा तुमच्या आईला काय म्हणावं इतकी माझ्या हिंमत नाही बरं का? मी म्हणजे असं नाही की शिवी देते, मराठी भाषा आहे वळण तशी, आता माझा काही दोष नाही. आता एक वाक्य मी तुम्हाला सांगते, त्या वाक्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचं. पाप करो दिन रात, पाप करा पाप करा पाप करा दिवस रात्र, पाप केल्याशिवाय हरी नाही भेटत, पाप करा दिवस रात्र. पण हे सत्य आहे का? पाप केल्यावर कुठे देव भेटते का? शक्यच नाही. पण याचा अर्थ असं नाहीच आहे, शब्दांचा गोड आहे. पा म्हणजे पाय, पकडू पकडा म्हणजे पकडणे. पाप पकडो पाप पकडो पाप पकडो दिन रात, पाप पकडे दिन हरी नाही मिले, पाप पकडो दिन रात. चरणधरा 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 दिवस रात्र, चरण धरण्याशिवाय हरी नाही भेटत, चरणधरा दिवस रात्र. शब्दांचं गोळे तसा हा बी शब्दांचाच गोळे. तुम्हाला शिवे द्या पाकिट भेटल्याशिवाय आपण ही हिंमत करत नाही. पाकिट भेटतोच तर झालं का, पुढं काय का होईना, पण तोपर्यंत तरी करत नाही. चला तू महाराज हिची आई तयार झाली, याची आई पाळून गेली. नवऱ्याला बाई तुला दोन भर मकरा सांभाळणं होत नाही, तू एक काम कर कुठेतरी एकच सांभाळ. मला म्हणजे माझ्या सांभाळचे तुमच्या माझीच काय करायचं टाकू मुली बरं म्हणला टाकू मारू. कधी मारायची? चांगल्या एकमान वर्षी कशाला म्हणली? आज रात्री 12 वाजताच मारायची पटपट. माता नवऱ्या कोण मारायची? कोण मारायची? सासू. कधी? आज रात्री. आज रात्री हा गावमध्ये आयोजक मंडळी त्यांनी कोणी माझं कीर्तन ठेवायला पुढाकार घेतलाय, नम्रतेची विनंती. आज रात्री 12 वाजता जर काय घडलंच आपल्याला टाकायचं नाही, तुमची तुम्ही निस्तारायचं. मारायची 12 वाजता होती, 72 नकरे मला 11 वाजताच उठला. हे ना घरातली आणली दार तर दार तिने नवऱ्याच्या हातात दिला, म्हणली मारा. नवरा किती कडू नवरा कशी तरी असली तरी माझी मला म्हणजे हीच मारते माझी कुठे आई आहे तिला गाय माहिती प्रॉब्लेम नाखाली कोणाची आई राहिली तिला दगड घातला म्हातारीच्या टसक्या टाकला म्हातारी जायर खालास कोणत्यात बांधली पुरात नेऊन सोडली गपचूप बसव की नाही, पण बाईची जात तो बसत नाही. बाई सारखी आग लावणारी जात दुसरी नाही. तिकडलं इकडून इकडलं तिकडलं आणि अजून सांगायची पद्धत तू भाई म्हणून सांगते, दुसरीने सांगितलं नसतो. अच्छा गावाला सांगितलं, अजून कोणाला सांगायचं?
ते हवी सांगते म्हणून तर नवरा बायको कधी पेट्रोल भराय गेले बायको नात नाही बघा माथा कुठं सारतात तुम्हाला कुठं सारत्यात पंपाच्या त्याचं कारण तुम्हीच आहे त्याचं कारण असं आहे पंपावर लिहिलेलं असतं येते आग लावणाऱ्या गोष्टी सक्त म्हणाय चला करा त्यालाच कळ बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही तुमचं घर दार शेती बारी आई बा बहीण मला सगळं मी समजते सगळं मी समजते मी काय काय सांभाळू नवरा म्हणला फक्त तोड सांभाळ तेवढं जरी सांभाळलं ना जगाचं कर्तव्य होईल तुला शांत बसावं की नाही हिनं काय केलं टाकाचा डेरा घेतला रवी घेतली आणि घुसळण करायला सुरुवात केलं गपचूप करावा की नाही गाणं म्हणत म्हणत करायची आपलं बॉडी लई चुकलाय बाबा लागतो त्याने मी चरवी घेतली चरवी मशी पशी आला गाणं मणित मणित ठार काढायचा लक्ष दे माझ्याकडे काय गाणं म्हणायचा गाणं दार करते दार तन पटे जाया घरात दार करते दार तन पटे जाया घरात महिला म्हणतो आता कसं वाटतंय पगेन होतो सांगायचं मला सांगायचं तर केले कर्म झाले ते चिभोगाले सुखी राहायचंय ना देवी लहान म्हणते किती असं द्यावे चांगलं होत नाही तर वाईट करायच्या बघा किसी का करी ना सुखतो बघा किसी का मत करिया पुष्प नाही बन सकते तो तुम काटे बन कर मत रखना काटे बन कर मत रखना बन सको भगवान न करी तुम कम से कम इंसान बनो नहीं कभी शैतान बनो तुम नहीं कभी हैवान बनो चांगलं होत नाही बघा वाईट करायचं नाही सुखी राहायचंय ना मग आशा बाजूला करा कल्पना बाजूला करा कल्पनेची बाबा ही संत वंदनी सुखी राहायचंय ना आई त्या परिस्थितीमध्ये राहा कल्पना करू नका आशा करू नका म्हणजे सुख लाभेलच आणि सुख जरी लागलं तरी आहे त्या सुखाचा गर्वही करू नका जर त्याचा गर्व केला तर मग आहे ते घेणं शिवाय राहत नाही अहंकाराचा वारा न लागो राजूसा माझ्या विष्णुदासा अहंकार बनवण्यासाठी इथे येणं गरजेचं आणि इथे येऊन काय करायचं म्हणजे अहंकार जाईल तर ज्या मुखीने राहा ना मुखात नाम असलं पाहिजे म्हणजे सगळं सुखाचं आणि भलं होईल आणि ते कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते सर्व पुरुष मंडळीने हातवरी करायचं अंडरलाईन दिस वर्ड प्लीज कीर्तनात जेवढे पुरुष 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 ज्याला गॅरंटी त्याला हातवर करा ज्याला शंका आहे कळच कळ दोन्ही करायचं दोन्ही दादा दोन्ही ध्वनी नाही दोन्ही देवाना जेवढे दिलेत तेवढे करा एखादा जर राहिला पुन्हा म्हणणं का महाराज लय बोलवतोय म्हणून चला पटकन पिंपळाच्या खालचे दोघं तिघं राहिलेत हातवर करा प्रेमाने
सांगता तरी कुणी ऐकलं? मी साडेतीन फुटाची, माझं कोण ऐकत नाही. पहिली गोष्ट तर मी महाराज आहे, ह्याच्यावरच लोकांना भरोसा नाही. वाटतं का मी महाराज आहे? खुशाल नाही म्हणता मग काय पत्राच आहे महाराज आहे. आणि तुमच्या वाटलं मी बदलू राहू. मी जशी आहे तशी आहे. देव दिसत नाही म्हणजे काय नाही का? बघणार तर पाहिजे, बघणार आहे. नाम करायसारखं असल्यावर का देव दिसत नाही? देव लोक येत नाही महाराज. संता संता राहिलं. ज्या दिवशी पाडव्याचा दिवस होता की नाही, पाडव्याच्या दिवशी रुक्मिणी माता म्हणल्या पंगवताला, देवा ताट करून घेऊन येते गावाला उभे राहा. एकदा बाबा येते आणि मग काय चालायचं ते चालू द्या. रुक्मिणी ताट करून गेल्या. जाताना पांडुरंग एकटेच होते. आल्यावर हजारो पांडुरंग गाभऱ्यात उभे होते. लाजले गे माया एकनिष्ठ असाल तर देव दिसतो. आता हे आध्यात्मिक झालं. प्रॅक्टिकली विचार केला तर जे ऋषीने लाट मारली होती ती फक्त भगवंताच्या हृदयावर होती. दचरण कमलामुळे नामदेवांना पांडुरंग ओळखता आले. साधी गोष्ट आहे, पण ते ओळखण्यासाठी सुद्धा भगवंताला जाणून घेणं फार गरजेचं आहे. भगवंताना प्रेम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे देव दिसतो. आता यांचं झालं. तुमचं काय? सर्व स्त्रियांनी हजारी करायचे. सर्व स्त्रियांनी हातावरी करायचे नाही. ऐकून घ्या, खाली घ्या, खाली खाली घ्या. तुम्ही माझ्या पार्टीतल्या मला तुमची वय माहिती. खालीच घ्या. पण एका ना एका स्त्रीने डोक्यावर पदर घ्यायचा. पदर कुठं गेलाय ते उडका सारी संगत येते. उडं मला माहित आहे. घ्या, गोड दिसतो. गोड घेतले. वा वा वा, छान. पाठीमागच्या घेतले ना? राहिले नाही ना? हा, आता ते टिकावे थोडं नाही बरं का? चला. आणि तुम्हाला मी इशारा का केला माहितीये का? इशारे करण्यात बायका एक नंबर. की जर नवरा दोन चार मित्रात बसलेला असावा आणि मित्रांसमोर इमेज पडावी, नवऱ्याला तिला म्हणावं ए छान. ती मित्रात त्याला काहीच म्हणत नाही. ती फक्त त्याला इशारा करते. इशारा करत कसा असा झाला तर बिचारा नमुन्यावरही मिळला. बायकोच इशारे कमीत कमी कळले पाहिजे. चला आता प्रेमाने हाताने टाळ्या मुखाने नाम. बसलेल्या मंडळी, जो हाताने टाळी वाजवणार नाही, जो मुखाने देवाचं नाव घेणार नाही, पांडुरंगाची आण घेऊन सांगते, दोन महिन्यात त्याच्या शरीराचा अर्धा भाग काम करणार नाही. ओ गावात ना असंच चालणार. जर हे तोंड नीट ठेवायचं असेल तर याच तोंडाने आणि याच हाताने टाळ्या वाजव्या पाहिजे. टाळकरी जागेवर हाला. जी टाळकरी जागेवर हलणार नाही इथे नाचलं तर अर्थ नाही. तर आमची नाचतात ना, चला भक्ती सतो माझ्याकडे. मला भिकारी वाटतोय. आमदारीची लायकीच घातली आणि पोरीच्या पायात आमदार झाला असा कुणी पाहिला? भिकारी रोज होत्यात. आणि ती व्हॅलेंटाईन डे भिकाऱ्याचे तर लक्ष नाही राहिला असं का? दुसरं काय नाही करावं दादा जीवनामध्ये. ना जीवनामध्ये माणसाने सगळं करावं पण योग्य त्या पद्धतीनं आणि योग्य त्या व्यक्तीवर करावं. चला पण सुंदर असा नाम स्मरणाचा जागर दिला इथे. श्री संत श्री भगवान देवाने सिद्धांच्या यात्रा निमित्त हरिणवी चमूळ ठिकाण आणि तिथून तुमचं ग्रामदेवत असणार आणि त्या यात्रेनिमित्त खरं सांगू का? सुरंज काही एक मंडळी किंवा ग्रामस्थ मंडळी ज्यांनी कुणी माझं कीर्तन ठेवलंय, मी माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचा बिलकुल आभार मानणार नाही दादा. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचा बिलकुल आभार मानणार नाही, पण तुम्ही कीर्तन ठेवलं म्हणून तुमचे नक्कीच आभार मानेल. कीर्तन कोणाचं आहे? याच्यापेक्षा कीर्तन आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि यात्रेमध्ये कुठल्याही कार्यक्रमापेक्षा धर्माचा जागर होणं, भगवंताचं नामस्मरण होणं,
फार गरजेचं आहे. कारण आजकाल लोक तिरोग मी हाय मी एवढे जमलेत. ह्यातली निमित कीर्तन आहे काय आलेत. निमित एकाच कामासाठी आलेत. पोरगी कशी असो केवढी असो पोरगी भरायला ना गावा जमले. पण गावाला दिसत तस म्हणून तुझ्या अनवर पटेलकडे मी असत दिसणार तर जायचं नाही आणि माझं तर जायचंच नाही. आजकाल क्रायटेरिया झालाय क्रायटेरिया. महाराज कसा डिग्रीवाला बॉडीवाला दाढी ती काय मला घ्यायची नाही सगळे विषय नाही. पण महाराज दिसण्यावर नसतो. कधी लक्षात ठेवायचं जेवढा अवरेज मोठा ट्रक देत नाही त्यापेक्षा जास्त अवरेज छोट्या हत्ती देतो. दिसण्यावर व्हायचं कधी जायचं नाही दिसण्यावर. माझं तर जायचंच नाही. चला त्याच्यामुळे सुंदर असा रामस्मरणाचा जागृती आपण मांडला. सुंदर असे श्रीरामराज नामदेवरायांचा अभंग बोलण्याच्या उगवण्यामध्ये दोनच चरण सोडवली गेली. बाकीची दोन राहिली. पण काळजी करू नका मी पुन्हा येईन. तसं नाही तसं नाही म्हणजे मी येईल नक्की येईल पुढच्या वर्षी बोलून तर नक्की येईल. बोलण्याच्या ओघात राहिलं पण सहयोगाने सोडवला गेला. पण जो डीप मध्ये असतो तो काही सोडवला गेला नाही. कायम लक्षात ठेवायचं भक्त तो तुझ्या मुखात देवाचं नाम आहे. भक्त तो तुझ्याकडे कुठलाही अहंकार नाही. भक्त तो तुझी आशा निर्मुक्त झालेली आहे. जो आशेपासून दूर गेलेला आहे. आणि तसा जर भक्त असेल तर त्याला स्वतःची काळजी करायची गरज नाही. आणि आमदारा त्याच्यासाठी मागतात त्याला. फक्त भक्त व्हायला शिकाय. बाकी सगळं देव निस्तारतो. सुंदर असा इथे नामस्मरणाचा जागर. सुंदर असे काळकरी गोड मुदुंगाचार्य पेटी मास्तर दादा वेणेकरी दादा सुंदर अशा ताई उभा राहिलेल्या काय घेऊन सगळ्यांच्या मनापासून आभार. कीर्तन संपा अजून अर्धातच बाकी. म्हणजे मी आलीये ना तर माझं सकाळचं कीर्तन निफाडलं होतं 10 ते 12. आणि निफाड पासून हे तुमचं गाव 450 किलोमीटर आहे. तर मी इतक्या लांबून तुमच्यासाठी येतं यायचं 2 मिनिटं जेव शिजवायचं तुम्हाला 5 मिनिटं दम निघत नाही. आता बोलण्यावर वेळ येत नाही तुम्हाला. नाही बोलावं तर मी गप्पाही बसत नाही. आता जी आधी उठल ज्ञान तुकाराम व्हायच्या सगळ्याच पाप तयार बदलला असं कुठं पण बोलायचं ती. तरी मी उठलाच आणि घरी जाऊन झोपलाच. सकाळी उठल याची गॅरंटी आपण देणार. उठला तर तुझं नशीब नाही. एवढं आम्ही तर जीव ताणायचा आणि तुम्हाला 5 मिनिटं दम निघत नाही. कधी तरी येतं येऊन बघा दादा किती त्रास होतो ते. आणि मग सांगा फार कष्ट दादा उगाच नाही तर बरं जा आमच्या तंबेतीकडे पोटपाटीला गेलं आमचं बेजार झालो आम्ही तो बोलू. तरी ऐकाय कोणी तयार नाही. पण ऐकून घ्यायचे नाटक तरी का ऐकत तर नाही तुम्ही आम्हाला माहिती. पण नाटक तरी का होय नंदीबाईला का दुसरं काय तेवढ्याच आम्हाला समाधान ऐकलं मला दुसरं याच्यामुळे बघा कमीत कमी हे गावाची शोभा असते दादा. गावाची शोभा असते. गावातला पाहुणा किती पाहुणचार करून गेला हे घरातली शोभा आहे. त्या बाईची शोभा आहे. घरातला पाहुणचार न घेता जर पाहुणा गेला तर पाहुण्याला काही होत नाही. पाहुणा दुसरीकडे जाऊ खाईल. पण त्या बाईचं नाव ते धारगावा जाऊन सांगतो. तसं गावाचं असतं. हे महाराज एका गावात आलाय म्हणजे दुसरीकडे जाणार नाही असं नाही. आणि रोज 10 गावं फिरतो. 10 कसे किती वडलोड आले असं मी 100 तरी वेळ केली असतील की ते 2-4 गावात तर थांबलेच असेल की. त्याच्यामुळं कमीत कमी गावाच्या शोभा तेव्हा जा. व्हायच्या आधी उठत जाऊ नका. माझं पण माझंच नाही कुणाचंही. धर्माचा मंडप आहे हा. इथे ना इथे शिस्तीतच बसायचं. ऐकायचं शिस्तीतच. कारण कीर्तनात सांग कीर्तनात सांग भगवंताने आपण होतो दादा. त्याच्यामुळे इथं चांगलं असणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सर्व कामांच्या मनापासून आभार. जे कीर्तन आले त्यांचा आभार. जे कीर्तन येऊन तगडं पसरून बसले त्यांचे आभार. जे कीर्तन येऊन छिट्र घालून बसले त्यांचे आभार. आणि ते घरी पालत पडले त्यांना तर धोंड होतच. काय लोकांना वाईट म्हणायचं. सगळ्यांचा मनापासून आभार. चुकला असेल तर माफ करा. आणि हे बघा एकदा कदाचित बोलण्याच्या अवघात काही गेलंच असेल तर तुमच्या लेकराप्रमाणे समजून माफ करा. मी फक्त सांगू शकते करू काही शकत नाही. घोड्याला पाण्यापर्यंत आणणं काम मालकाचं आहे. पण पाणी पिणं तुम्ही कोणी तुम्ही माणसच आहात. चांगलं काम माझं आहे. करणं काम तुमचं आहे. त्यामुळे आश्रमामध्ये आणा तर करण्याला अर्थ आहे नाहीतर नाही. पुन्हा या सगळ्यांच्या आभार. जिथे मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नाही. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नाही. कृपा मेरे गुरु और मेरे मा